स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। आज या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती एफआरपी अधिकचे 300 रुपये मागणीसाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे। जोपर्यंत आमची एफआरपी अधिकचे 300 रुपये हे कारखान देणार नाही, तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या कारखानदारांना स्वस्त बसून देणार नाही। आमची मागणी रास्त आहे। एकीकडं साखरेला दर 2200 रुपये होतं, त्यावेळेस 2650 रुपये द्यायला परवडलं। आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 3000 पुढं कारखानदार देऊ पाहत आहेत आणि आमचा छत्रपती कारखाना मात्र 2200-2300 रुपये देऊन शेतकऱ्यांची बोळवण करत आहे। एकीकडं सरकारने 2350 रुपये साखरेचा दर जाहीर केलेला आहे। बाजारपेठेमध्ये 3500 पुढं दर आहे। जागतिक बाजारपेठेमध्ये जवळपास साखरेला दर 5000 ते 6000 दरम्यान आहे। तरी सुद्धा या संचालक मंडळाला नेमकं काय झालंय, काय लकवा मारलाय का काय, आम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सवाल आहे। एकीकडं साधं गणित आहे, एक टन ऊस गाळल्यानंतर जवळपास त्यांची 10.5 किलो ते 11.5 किलो साखर तयार झालेली आहे। मग याच्यापासून त्यांना बनवलेलं मोलॅसिस असेल, मळे असेल, भग्याचं असेल, कोजन असेल, नाहीतर इथेनॉल असेल, आणखीन राख असेल, याचा कुठलाही त्यांचा बाय प्रोडक्ट कुठलाही एफआरपीमध्ये धरलं जात नाही। तरीसुद्धा आम्ही एफआरपीमध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही। आमच्या साखरेचा आम्ही भाव ज्या त्यांना 11 किलो एका टनापासून निर्माण केलेली साखर आहे, त्या 11 किलो साखरेचे पैसे झालेत किती, 110 किलोचे ते साखरेचेच पैसे आम्ही या ठिकाणी मागायला या ठिकाणी आलेलो आहे। एकीकडं बाजारमध्ये जर 3500 रुपये साखरेला, मला वाटते आपल्या छत्रपती कारखान्याने जवळपास 3400 रुपयापासून ते 3800 रुपयापर्यंत साखर विकलेले आहे। जो काय आपला हे झालेला आहे एक्सपोर्ट कोटा होता, तोसुद्धा जास्तीच्या दराने विकलेला आहे, त्याचा भाव आम्हाला काही घेणं देणं नाही। परंतु आम्ही शेतकऱ्यांनी एकच माफक मागणी केलेली आहे, एफआरपी अधिक आम्हाला 300 रुपये पाहिजेत, आणि ते घेतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही। वेळ पडलेच तर त्यांना आम्ही आमच्या अंगावरती आले तर आम्ही शिंगावरती घेण्याच्या तयारीने आज आले। प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला उडवाउडवीचीच आतापर्यंत उत्तरं दिली आहेत, पाठीमागे सुद्धा आम्ही आंदोलन केलेत, वेगवेगळे निवेदन दिलेले आहेत, तरी सुद्धा त्यांनी आमच्या आंदोलनाला केराची टोपली दाखवलेली आहे। एकीकडे शेतकऱ्याला पैसे नाहीत, लागणी करण्यासाठी पैसे नाहीत, शाळा चालू झालेल्या आहेत, त्या शाळेला त्यांना गणवेश गेला किंवा शाळेच्या फीसाठी त्यांना पैसे नाहीत। मग एवढीच माफक अपेक्षा घेऊन आम्ही येणार या ठिकाणी आलेले आहेत। एकीकडे आम्ही कांडा बिल मागितलेलं नाही किंवा फायनल हप्ता मागितला नाही, आमची रास्त मागणी आहे, एफआरपी अधिक आम्हाला 300 रुपये। आता या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने जे काही छत्रपतीच्या आवारामध्ये व्यापारपेठ आहे त्याच्यातून आम्ही शांतच्या ह्यानं प्रभात फेरी, जनजागृती प्रभात फेरी काढणार आहे, आणि नंतर आल्यानंतर आम्ही या ठिकाणी हे आंदोलन देणार आहे। जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काच्या कामाचा दाम मिळत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलन या ठिकाणी मी पुढं हलणार नाही।